नमस्कार मित्रांनो, FY BCOM सेमिस्टर सेकंड फायनान्शियल अकाउंटिंग या विषयातील चॅप्टर नंबर सेकंड फायनल अकाउंट ऑफ चॅरिटेबल ट्रस्ट. प्रॉब्लेम नंबर 3 गोल्डन क्लब गोंदिया. हा प्रॉब्लेम आपण या व्हिडिओमध्ये बघतोय. मित्रांनो, प्रॉब्लेममध्ये तुम्हाला इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंट दिले आणि बॅलन्स शीट दिले, ॲडजस्टमेंट दिलेल्या नाही आहेत. इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंट दिलं आहे, बॅलन्स शीट दिलं आहे आणि याच्यावरनं आपल्याला बनवायचं सांगितलं आहे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. प्रॉब्लेम एकदम सोपा आहे. मी सुरुवातीला काही गोष्टी समजावून सांगतो, नंतर आपण सॉल्युशनकडे जाऊयात. प्रॉब्लेम मी सुरुवातीचं थोडक्यात इंट्रोडक्शन वाचतोय. गोल्डन क्लब गोंदिया गिव्ज द इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st December 2019 अँड द बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट ॲज फॉलोज. गोल्डन क्लब गोंदियाचं आपल्याला इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट दिलं आहे, बॅलन्स शीट दिलं आहे, ॲडजस्टमेंट नाही आहेत आणि त्याच्यावरनं काय बनवायचं सांगितलं आहे तर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट हे आपल्याला बनवायचं सांगितलं आहे. इथं बघा, यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st December 2019. एकदम सोपं आहे. इन्कम एक्सपेंडिचर दिलं आहे, बॅलन्स शीट दिलं आहे. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट कसं बनवणार इथं लक्ष द्या. वरती नाव टाकणार इन दी बुक्स ऑफ गोल्डन क्लब गोंदिया रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st December 2019. डेबिट साईड, क्रेडिट साईड. आता डेबिट साईडला रिसिप्ट बाजू आहे आणि क्रेडिट साईडला पेमेंट बाजू. रिसिप्ट इनर रुपीज, आउटवर्ड रुपीज. पेमेंट इनर रुपीज आणि आउटवर्ड रुपीज. प्रॉब्लेम सोडवण्याची सगळ्यात सोपी पद्धत आहे मित्रांनो तुमची इन्कम बाजू. बॅलन्स शीटचा विचार आत्ताच करू नका, तुमची इन्कम बाजू तुम्हाला घ्यायची आहे रिसिप्ट बाजूला. इन्कम बाजू घेणार रिसिप्ट बाजूला आणि एक्सपेंडिचर बाजू घेणार पेमेंट साईडला. इथं एक्सपेंडिचर बाजू आहे ती घेणार पेमेंट साईडला. एवढं जरी केलं तरी सुद्धा तुमचा बराच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. तुमची इन्कम बाजू घेणार रिसिप्टला आणि एक्सपेंडिचर बाजू घेणार पेमेंट साईडला. आपण आता वन बाय वन एक एक ॲटम बघूयात. आपल्याला इन्कम बाजू घ्यायची आहे रिसिप्ट बाजूला. इन्कम बाजू इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साईडला आहे. ती क्रेडिट साईड तुम्ही कुठे घेणार? रिसिप्ट अँड पेमेंटच्या डेबिटला. आणि इन्कम आणि एक्सपेंडिचरची डेबिट साईड घेणार रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटच्या क्रेडिटला. म्हणजे क्रेडिट घेणार डेबिटला आणि डेबिट घेणार क्रेडिटला. आता इन्कम बाजूला काय आहे बघा. इन्कम बाजूला आहे बाय सबस्क्रिप्शन 15,000. ते कुठे घेणार? क्रेडिटला आहे, डेबिटला घेणार? रिसिप्ट बाजूला बाय सबस्क्रिप्शन 15,000. इथं म्हणणार टू सबस्क्रिप्शन 15,000 आणि रक्कम इनरला घेणार. आता तुम्हाला अगोदर दिसतंय टू कॅश इन हँड आणि बॅलन्सिंग फिगर म्हटलंय. म्हणजे रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंट क्लोज केल्यानंतर आलेली ती रक्कम आहे 5,830. म्हणजे आपल्या प्रॉब्लेमचं ते उत्तर आहे. आपल्याला आत्ताच उत्तराकडे जायचं नाही आहे. बाय सबस्क्रिप्शन होतं ते आपण डेबिटला घेतले टू सबस्क्रिप्शन 15,000. आता ॲडजस्टमेंट काय आहे ते आपण बघूयात. आता ॲडजस्टमेंट दिलेल्या नाही आहेत, पण बॅलन्स शीटला बघा. आउटस्टँडिंग किंवा प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन असं कुठं दिसतं आहे का? तर बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला बघा. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आहे बघा 3,700. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला शेवटून दोन नंबरला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 3,700. आता हे आउटस्टँडिंग थोडक्यात चालू वर्षाचं आहे. आता चालू वर्षाचं आउटस्टँडिंग काय करणार आपण? या ठिकाणी लेस करणार. बघा, तुमचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दोन्हीमध्ये फरक आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या एक्झॅक्ट ऑपोजिट रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट आहे. मग चालू वर्षाची आउटस्टँडिंग काय करणार? लेस करणार 3,700. मग सबस्क्रिप्शनमधनं 3,700 चालू वर्षाचे आउटस्टँडिंग लेस केले, आउटवर्ड रक्कम आली 11,300. सबस्क्रिप्शनचा विषय संपला. सबस्क्रिप्शन नंतर आहे बाय इंटरेस्ट. तो इंटरेस्ट कुठं घेणार? रिसिप्ट बाजूला म्हणजे डेबिट साईडला. टू इंटरेस्ट आणि रक्कम घेतली 1,500. आता इंटरेस्टवरती सुद्धा काहीतरी ॲडजस्टमेंट आहे. ॲडजस्टमेंट दिलेली नाही आहे, पण तुम्हाला बॅलन्स शीटला ती ॲडजस्टमेंट समजेल. आता टू इंटरेस्ट आहे 1,500. आता बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला कुठं इंटरेस्ट आउटस्टँडिंग वगैरे दिसतं आहे का? तर दिसतं आहे. कुठं आहे? बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला बघा. आउटस्टँडिंग इंटरेस्ट 200 रुपये बघा. ही रक्कम कोणती आहे? चालू वर्षाची रक्कम आहे. आउटस्टँडिंग चालू वर्षाच्या आहेत. मग काय करणार? चालू वर्षाच्या आपण काय करतो?
लेस करतो, चालू वर्षाचे आउटस्टँडिंग लेस करतो, मग इंटरेस्टमधनं लेस आउटस्टँडिंग 2019 म्हटले 200 रुपये वजा केले, 1500 200 रुपये वजा केले, आउटवर्ड रक्कम आली 1300। इंटरेस्टचा विषय संपला। आता इनकम साईडला, क्रेडिट साईड, इनकमच्या क्रेडिट रिसिप्ट, इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या क्रेडिट साईडला, म्हणजे इन्कम बाजूला आहे बाय क्रिकेट, इकडं घेणार 2 क्रिकेट 2500, काहीच ॲडजस्टमेंट नाही आहे। त्यानंतर बाय टेनिस फीज 6900, इकडं घेणार 2 टेनिस फीज 6900। त्यानंतर बाय लॉकर रेंट 1000, इकडं घेणार 2 लॉकर रेंट 1000, पण इथं ॲडजस्टमेंट आहे, 2 लॉकर रेंट 1000 रक्कम आतमध्ये घेतली। आता याच्यावरती काय ॲडजस्टमेंट आहे, ती ॲडजस्टमेंट आपल्याला बॅलन्स शीटला समजेल। लॉकर रेंटवरती ॲडजस्टमेंट आहे, प्री रिसिव्ड लॉकर रेंट 400 रुपये। बघा, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला प्री रिसिव्ड लॉकर रेंट आहे 400 रुपये। आता ती रक्कम काय करणार, चालू वर्षाचीच प्री रिसिव्ड आहेत, ते काय करणार, ॲड करणार। ॲड प्री रिसिव्ड 2019, 1000 400 रुपये ॲड केले, आउटवर्ड रक्कम आली 1400। लॉकर रेंटची ॲडजस्टमेंट संपली। त्यानंतर लॉकर रेंट नंतर आहे बाय एंट्रान्स फीज 7000, इकडं काय करणार, 2 एंट्रान्स फीज 7000 इनरला लिहिली, त्याच्यावरती पण ॲडजस्टमेंट आहे। ॲडजस्टमेंट कुठं आहे, ॲडजस्टमेंट आपल्याला बॅलन्स शीटलाच समजते, जर ॲडजस्टमेंट दिलेली नसेल तर ती तुम्हाला कुठं समजेल, बॅलन्स शीटला। आता एंट्रान्स फीज 7000 रक्कम आउट इनरला लिहिली। आता त्याच्यामध्ये काय, बघा, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला ॲड एंट्रान्स फीज म्हटले 7000, ती कुठे ॲड केलेली आहे, कॅपिटल फंडमध्ये ॲड केलेली आहे, म्हणजे ती काय झाली, कॅपिटलाइज झालेली आहे। मग ती रक्कम काय होणार, ॲड होणार, ॲड अमाऊंट कॅपिटलाइज 7000, एंट्रान्स फीजमध्ये कॅपिटलमध्ये ॲड झालेली 7000 ॲड केले, आउटवर्ड रक्कम आली 14000। आता इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या क्रेडिट साईडला एंट्रान्स फीज नंतर आहे बाय बिलियर्ड फीज 6500, ती कुठे घेणार, बिलियर्ड फी डेबिट साईडला घेणार, 2 बिलियर्ड फीज 6500। आता क्रेडिट साईडला जवळजवळ सगळे ॲटम संपलेले आहेत, पण त्या ठिकाणी एक ॲटम येतो आहे, तो म्हणजे या ठिकाणी बघा तुम्ही, बिलियर्ड फीज नंतर एक ॲटम आलेला आहे बाय लिगसी 1250। आता ते 1250 बघा, या ठिकाणी तुमच्या लगेच लक्षात येईल, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लिगसी रिसिव्ड इन 2019 म्हटलंय, लिगसी रिसिव्ड इन 2019, ते कुठे येणार, रिसिप्ट साईडला, रिसिव्ड इन 2019 आहे म्हणून कुठं घेतले, रिसिप्ट साईडला 1250। तुमची रिसिप्ट बाजू संपलेली आहे, रिसिप्ट बाजूचे सर्व इफेक्ट करून झालेत, आणि तुमची इन्कम बाजूचे पण सगळे इफेक्ट संपलेले आहेत। आता काय करायची, एक्सपेंडिचर बाजू कुठं घ्यायची, पेमेंटला, एक्सपेंडिचर बाजू म्हणजे डेबिटला, आणि डेबिट साईड कुठे घ्यायची, क्रेडिटला घ्यायची। एक नंबरला आहे 2 सॅलरीज, इकडं म्हणणार बाय सॅलरीज 15400, पण रक्कम आतमध्ये लिहिलेली आहे, काहीतरी ॲडजस्टमेंट आहे। ॲडजस्टमेंट कुठं समजेल, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला सॅलरीवरती काही ॲडजस्टमेंट आहे का, बघा आहे, आउटस्टँडिंग सॅलरी आहे 1400, चालू वर्षाची आउटस्टँडिंग सॅलरी 1400 आहे, चालू वर्षाची आपण काय करतो, लेस करतो, मागच्या वर्षाची ॲड करतो। चालू वर्षाचे काय केले, लेस आउटस्टँडिंग 2019 1400 वजा केले, 15400 1400 गेले, आउटवर्ड रक्कम आली 14000। सॅलरीचा विषय संपला। त्यानंतर एक्सपेंडिचर म्हणजे डेबिट बाजूला बघा, सॅलरीनंतर काय, 2 टेलिफोन चार्जेस 1200, कुठं घेणार, क्रेडिट साईडला, बाय टेलिफोन चार्जेस 1200। रक्कम इनरला घेतली, काहीतरी ॲडजस्टमेंट आहे, ॲडजस्टमेंट बॅलन्स शीटला बघा, टेलिफोन चार्जेसवरती काही ॲडजस्टमेंट आहे का, आहे, प्रीपेड टेलिफोन चार्जेस 200, चालू वर्षाची प्रीपेड आहेत, चालू वर्षाची प्रीपेड ॲड करणार आपण। हे जर प्रीपेड तुमच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला असेल तर प्रीपेड आपण लेस करतो, आउटस्टँडिंग ॲड करतो, आता इथे प्रीपेड काय केले, आपण ॲड केले, ॲड प्रीपेड 2019 200 रुपये ॲड केले, आउटवर्ड रक्कम आली 1400 रुपये। आता इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या डेबिट साईडला टेलिफोन चार्जेस नंतर आहे गार्डनिंग, खर्च येतो, कुठं घेणार, पेमेंट साईटला, गार्डनिंग 4300, बघा क्रेडिटला बाय गार्डनिंग 4300। त्यानंतर काही ॲडजस्टमेंट नाही आहे। त्यानंतर टू एक्सपेन्सेस ऑन ॲन्युअल डे 20000, कुठं घेणार, पेमेंट साईटला, बाय एक्सपेन्सेस ऑन ॲन्युअल डे 20000।
त्यानंतर एक्सपेंडिचरच्या एक्सपेंडिचरला काय दिसतंय बघा, नंतर टू क्रिकेट 1500, बाय क्रिकेट 1500, काहीच ॲडजस्टमेंट नाही आहे, डायरेक्ट रक्कम आउटवर्डला। त्यानंतर क्रिकेटनंतर टू टेनिस 1700, बाय टेनिस 1700। त्यानंतर आहे टू बिलियर्ड्स 900 रुपये, बाय बिलियर्ड्स 900 रुपये। आता बिलियर्ड नंतर डेप्रिशिएशन आहे, डेप्रिशिएशन आपण तुमच्या रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटला घेत नाही, मग तुमची एक्सपेंडिचर बाजू संपलेली आहे, पण आता बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला या ठिकाणी काय राहिले बघा घ्यायचं, तुमचं स्पोर्ट इक्विपमेंट आहे बघा, ॲड परचेस 7000 म्हटलं आहे, ते स्पोर्ट इक्विपमेंट तुम्ही परचेस केले म्हणजे तुमचा खर्च झाला, मग ते बाय स्पोर्ट इक्विपमेंट परचेस 7000 रक्कम तुम्ही कुठे घेतली, पेमेंट साईटला घेतली, तुमचा स्पोर्ट इक्विपमेंट परचेस केले म्हणजे खर्च झाला, म्हणून कुठं पेमेंट साईटला बाय स्पोर्ट इक्विपमेंट 7000। आणि त्यानंतर बॅलन्स शीटच्या ॲसेटला किंवा लायबिलिटी साईडला काही राहिले का, तर कॅश इन हँड हा बॅलन्स आपण घेत असतो बघा। तुमचा रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटची सुरुवात टू कॅशने होते आणि क्लोज बाय कॅशने होत असतो। जर तुम्हाला बाय कॅश म्हणजे जर तुम्हाला क्लोजिंग कॅश दिलेली असेल तर तुमचा जो बॅलन्स येणार आहे ना तो बॅलन्स तुमचा ओपनिंग कॅश येणार आहे, त्याला आपण बॅलन्सिंग फिगर म्हणतो। कॅश इन हँड आहे बघा बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला 180, ते पेमेंट साईटला घेतलेत बाय कॅश इन हँड 180। आता प्रॉब्लेम पूर्ण सोडून झालेला आहे मित्रांनो, आता काय करायचं, फक्त प्रॉब्लेम टॅली करायचा। रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटची जी आउटवर्ड कॉलम आहे तो काय करायचा, टॅली करायचा, कोणती बाजू मोठी आहे ते बघायची। तुम्ही जर प्रॉब्लेम टॅली केला तर मोठी बाजू क्रेडिट बाजू येईल, म्हणजे पेमेंट बाजू मोठी आहे 50980, मोठी बाजू दोन्ही बाजूला दिली, मोठ्या बाजूतनं लहान बाजू मायनस करायची, पेमेंटमधनं रिसिप्ट बाजू मायनस करा, तुमचं उत्तर येईल 5830, त्याला म्हणणार टू कॅश इन हँड। रिसिप्ट बाजूला सगळ्यात एक नंबरचा ॲटम आपण लिहिला आहे टू कॅश इन हँड 5830, आणि तो तुमचा आला आहे, ते तुमचं उत्तर आहे, त्याला आपण बॅलन्सिंग फिगर म्हणणार 5830। विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हा फायनल अकाउंट ऑफ चॅरिटेबल ट्रस्ट या टॉपिकमधील प्रॉब्लेम नंबर 3 आपण या व्हिडिओत बघितलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर प्रॉब्लेम नंबर 1 आणि 2 पण चॅनलवरती अपलोड केलेला आहे, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून कळवा, धन्यवाद।